थ्री रिंग लाइट आहे. या रिंग लाइट साठी आम्ही 1.5 वर्ष थांबलो. विचार करा, हे बघा तिसरी भाकरी बघा कशी फुगलीच नाही याची. मित्रांनो फायनली आता झाकण गाडते स्नेहा. ओहो हो लजीज. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गडद, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आज आम्ही आलोत वाशीमध्ये, आणि वाशीमध्ये आम्ही आलोत ना रिंग लाईट घेण्यासाठी. 1.5 वर्षापासून आम्ही म्हणजे विचार करत होतो की रिंग लाईट घेऊ, आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे. कारण आपण जेव्हा शिफ्ट केलं नवीन रूममध्ये, तर तेव्हापासून ते आपले व्ह्युअर्स ना कमेंट करून सांगतात की दादा तुमचा व्हिडिओ ओव्हर शॅडो होतो आहे, क्लिअर नाही दिसत. तर आम्ही विचार केला की आता आपल्याला घ्यायलाच लागेल, तर आपल्या व्ह्युअर्सना पण आपले व्हिडिओ चांगले पाहायला मिळतील म्हणून. तर मित्रांनो कंटिन्यू राहा, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे सुद्धा दाखवणार 1.5 वर्षापासून आम्ही म्हणजे रिंग लाईट सारखं म्हणजे असं काय यूज करायचो, जेणेकरून बजेट फ्रेंडली आहे, जेणेकरून जे न्यू युट्यूबर्स असतील त्यांच्या म्हणजे त्यांना खूप हेल्प होईल, ते पण त्यांच्या व्हिडिओसाठी यूज करतील आणि त्यांची व्हिडिओ क्वालिटी खूप चांगली होईल. आणखीन दुसरी गोष्ट, या व्हिडिओमध्ये जर झालं ना तर आम्ही तुमच्यासोबत एक रेसिपीसुद्धा शेअर करू. तर जो कोणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर ऑलरेडी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर हे बघा मित्रांनो, आता आपण ना स्टेशनच्या बाहेर आलो आहोत. तर हा बघा हा इनऑर्बिट मॉल आहे, आणि तिथे आहे ना वाटते आपण गेले, म्हणजे वाटते 2 वर्ष झाले तेव्हा आम्ही बघितली होती तिथे. तेव्हा कसं, तेव्हा आम्ही फक्त ट्रायपॉड घेतलेला, तेव्हा आपला जो DSLR होता आणि आम्ही कॅमेरांना हँडल करण्यासाठी एक ट्रायपॉड घेतलेला, आणि तेव्हा आम्ही तिथे रिंग लाईटसुद्धा बघितलेली, पण बजेट नव्हतं त्याच्यामुळे आम्ही घेतली नव्हती. तर आम्हाला तो दुकान माहिती आहे म्हणून आम्ही तिथे चाललो घ्यायला. आणि ते घ्यायला काय, आम्ही मुंबईमध्ये सुद्धा गेलो असतो, पण मुंबईमध्ये कसं असतं माहिती आहे का, खूप काय म्हणजे फसवतात, फ्रॉड करतात. ओरिजिनल प्रोडक्ट नाही भेटतात आणि काय भारी वाटते ना इकडे आल्यावरती. पण एक काय, नवी मुंबई एवढी क्लीन आहे ना सिटी, तुम्ही कुठे पण जा तुम्हाला एकदम क्लीन दिसेल, एकदम असं कचरा भट्टी वगैरे कुठं दिसणार नाही मुंबई. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, जाऊया आता रिंग लाईट घ्यायला. मित्रांनो आता आपण शॉपमध्ये आहोत, आणि बघा ही डिजिटेकची रिंग लाईट आहे. तर आम्ही बघतो 18 इंच. तर मित्रांनो इथे आम्ही शॉपमध्ये रिंग लाईट बघितली, पण तो 6,500 रुपये बोलतोय ना डिजिटेकची, आणि एवढी प्राईस तर नाही मार्केटमध्ये. तर नाही आता मी ऑनलाईन पण चेक केलेलं, 3,000 पर्यंत मिळून जाते ना. तर 3,000 तरी पण 4,000 पर्यंत मिळून जाते स्टँड सोबत. तर आता आम्ही काय करतो, FMC मार्केटला जातोय, तिथे ना आम्ही एकदा जेव्हा ना लास्ट टाइम दिवाळीच्या टायमिंग व्हिडिओ बनवले लाईटिंग वगैरे बघितली होती मला आठवण आहे, तर आपण एकदा तिथे ट्राय करूया काय प्राईस आहे. तर आता आम्ही तिथे जाणार, तिथे बघणार ना, बजेटमध्ये भेटले आपल्याला तर आपण तिथनं घेऊ. चला कंटिन्यू करा. तर हे बघा मित्रांनो आता आम्ही वाशी जलाराम मार्केटमध्ये आलो ना. तर आता बघतो इथं आहे की नाही ते दुकान. हा आहे आहे बघा मित्रांनो, फायनली आम्ही रिंग लाईट घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर ह्या रिंग लाईटचे अनबॉक्सिंग ना आपण घरी गेल्यावरती करूया. तर आता आम्ही इथे फ्राई राईस खातो, चिकन फ्राई राईस, स्नेहानी सुरुवात पण केली. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आता घरी गेल्यावरती आपण बोलूया. तर मित्रांनो संध्याकाळचे आता वाजले 4:30 वाजलेले आहेत, आणि आपण आले वाशीमधनं रिंग लाईट. रिंग लाईट तुम्हाला आता आम्ही दाखवतो. ऑलरेडी आम्ही शॉपमध्ये ही अनबॉक्सिंग केलेली आहे, तर तुम्हाला एकदा दाखवतो. हा पूर्ण पॅक आहे ना. तर ही बघा रिंग लाईट, म्हणजे आपण कुठं जर ट्रॅव्हल करतोय आणि आपल्या रिंग लाईटची तिकडे गरज असेल घेऊन जायची, तर असे मस्त मी पॅक करून पण घेऊन जाऊ शकतो ना. आणि हा बघा ही आपली रिंग लाईट, डिजिटेकची रिंग लाईट आहे. तर याच्यामध्ये काय बघूया, या बघितलंच नाही आपण ओपन करून. याच्यामध्ये एक्सेस आहे, केबल्स वगैरे, रिमोट दिलाय, रिमोट पण दिलेला आहे, म्हणजे आपण ऑपरेट करू शकतो. अच्छा मस्त आहे ना. तर ही रिंग लाईट आहे. या रिंग लाईटसाठी आम्ही 1.5 वर्ष थांबलो. विचार करा, म्हणजे आम्ही ना आत्तापर्यंत तुम्हाला जेवढे पण व्हिडिओ दाखवले ना बिना रिंग लाईटची, तर आम्ही काय करायचो ते आता तुम्हाला दाखवतो रिंग लाईटसाठी. तर आम्ही व्हिडिओ क्लिअर येण्यासाठी आता बघा, प्रत्येकाची म्हणजे मजबुरी असते तुम्ही बोलू शकता,
आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते रिंग लाईट घेण्यासाठी. आता आमच्याकडे जमा झाले पैसे, तर 1.5 वर्षानंतर आमचं स्वप्न आम्ही पूर्ण केला. आम्ही रिंग लाईट घेतली, ही 4000 रुपयाची घेतली स्टँड सोबत. स्टँड पण तुम्हाला दाखवायचं आहे, हा डिजिटल बल्ब. तर विचार करू शकता आम्ही याच्याने व्हिडिओ शूट केलेले. आता तुम्हाला एकदा दाखवतो, आम्ही चेहऱ्यावरती कधीच नाही मारली, फक्त रेसिपी युज केलेला, कारण आपली क्लिअरिटी एक चांगली आली पाहिजे. पण तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून माझ्या चेहऱ्यावरती मारून दाखवतो, हे बघा. म्हणजे बघा लाईट इफेक्ट येते बस, दुसरं काहीच फिल्टर वगैरे काहीच नाही लागत, पण लाईट असं वाढते बस. कितीतरी फरक वाटेल बघा, बघा लाईट पडते आणि एकदम आपल्याला एकदम बेस्ट आहे. तर आजपासून आपण रिंग लाईटनी व्हिडिओ शूट करणार आहोत. हा त्याच्यासोबत स्टँड सुद्धा दिलेला आहे. आपण डिजिटल कंपनीचाच आहे बघा, तुम्हाला इथे नाव पण दिसत असेल. कुठली पण रिंग लाईट तुम्ही घेणार ना मार्केटमधून, तुम्हाला कुठल्याच रिंग लाईट वरती कुठली पण कंपनी असू दे, तुम्हाला वॉरंटी गॅरंटी काहीच नाही भेटणार. एकदम मजबूत आहे स्नेहा, मस्त आहे. चला मित्रांनो आता कंटिन्यू राहा. आता बघतो आम्ही, थोडासा बसतोय, आराम करतोय. सानू पण स्कूलमध्ये गेली, आता प्लॅनिंग करतोय तुम्हाला रेसिपी काय दाखवायची. तर चला कंटिन्यू. मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत 7:45 आणि आता स्नेहा तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. स्नेहा ना रेसिपीची तयारी करते, ते कांदा वगैरे सर्व कटिंग करते. तर स्नेहा काय दाखवणार आज तू? आज मी दाखवणार चंपारण मटण, खूप टेस्टी होते आणि ते पण मातीची भांडी मध्ये. वा काय टेस्टी लागते. आणि सानू पण आलेली आहे, हे बघा कांदा लागते. आणि तिथे आरशामध्ये तुम्हाला आपली रिंग लाईट सुद्धा दिसते. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल चंपारण मटण ची रेसिपी. तर हे बघा मित्रांनो, आपण ना चंपारण मटण बनवण्यासाठी 1/2 किलो मटण आणलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, मस्त आहे बघा, काय मटण आहे. हा असं मटण मला खूप आवडतं. आणि आम्ही जेव्हा पण मटणवाल्याकडे मटण घ्यायला जातो ना, तर मांडीचा पार्ट, नल्ली आणि चाप घेतो. तर यासाठी आता चंपारण मटण बनण्यासाठी ना मातीची भांडी खूप गरजेची आहे, कारण मातीचे भांडे मध्येच बनवले जाते ना स्नेहा चंपारण मटण. जर तुमच्याजवळ नसलं तर मग तुम्ही असं भांडे युज करू शकताय. पण कसं आहे माहितीये का, जो मातीच्या भांडीमध्ये फील आहे ना, ऑथेंटिक टेस्ट आहे ते नाही येणार. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा. आणि स्नेहा तू आपल्या व्ह्युअर्सला सांगू शकतेस या रेसिपीला किती टाइम लागणार आहे? कमीत कमी 1 तास लागणार. जर आपण मध्ये मध्ये चेक करूया मटण शिजलं नसेल तर आपण 10 मिनिटं अजून शिजू शकतो. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा. सर्वात अगोदर कांदा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकताय. हे 7 कांदे घेतलेत या रेसिपीसाठी, लजीज रेसिपी बनवण्यासाठी. याच नाही हा. मग त्यानंतर आला लसूणची पेस्ट टाकलेली आहे 1.5 चमचा. आणि जे आपण खडे मसाले घेतले ते सर्व. ओके, आता आपला जो स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला आहे तो. मित्रांनो हा मसाला जर ऑर्डर करायचा असेल ना, तर तुम्हाला स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून तुम्ही व्हॉट्सअपवर ना आमचा मसाला ऑर्डर करू शकता. मग त्यानंतर 1/2 चम्मच हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ, नमक, मग त्यानंतर तेल, मग कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि स्नेहा आता मिक्स करून घेते. स्नेहा तू ही मिक्स करते, आता हे नॉर्मली मिक्स करते का असं दाब ठेवून? नाही ना, का असं काय नाही ना दाब वगैरे. आणि मग त्यानंतर तुम्ही आता बघताय मटण काय सुगंध येते ना, हे जेव्हा प्रोसेस करतो मिक्स वाला मला खूप आवडतं, मस्त. आणि मटणला मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय. आणि आमची सानू, सानू पण आलेली आहे ना. सानू लसूण बघितलंय, लसूण पण मस्त पैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मिक्स झालाय, आता याची पुढची प्रोसेस काय असणार? आता थोडस तेल घेऊया. असं तर नाही ना का, म्हणजे आपल्याला जेव्हा हे मिक्स तू करणार सर्व तेव्हा काही थांबाई मला लागून ठेवणार? मॅरिनेट करू शकतात जर टाइम नसेल तर, डायरेक्ट बनवू शकतात. तर आपण आता डायरेक्टली बनवणार आहोत, कारण 1.5-1 तास याला शिजलच लागतं, त्याच्यात चांगल्या प्रकारे होऊन जातं. थोडस तेल घेणार आहे कारण ऑलरेडी थोडस ओला आहे, त्याचं स्प्रेड करून घेणार. अच्छा, याच्याने काय होतं? काय नाही, चिकटणार नाही आपला रेसिपी. आता मी याच्यात भांडीमध्ये सगळं ट्रान्सफर करते. हे बघा मिक्स केलेलं सर्व मातीच्या भांडीमध्ये ट्रान्सफर करते, म्हणजे टाकून देते. आणि असेच ठेवायचे का झाकण लावून? झाकण एकदम पॅक करून
चंपारण मटन रेसिपी ही कुठली फेमस आहे सांगू शकते? बिहारची आहे पण मी बिहारी नाही आहे, नाही तर लोक कॉमेंट करतील. तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल तुम्हाला माहिती मी एमपीची आहे, पण मी एकदा बनवलेली मला खूप आवडली म्हणून मी हे बनवते परत. आणि आपण असं नाही, आपण किती वेळा किती वेगवेगळी गाईस तुम्ही बिर्याणी पण बनवू शकतात असला. मग भरलंय मी, आता मी सील करू, आता मी पॅक करते. आणि जे तुम्हाला मी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं दाखवलेलं त्याच्याने आता पॅक करून घेणार आहे. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे स्नेहाने मातीच्या भांडीला मस्तपैकी सील करून घेतलेलं आहे. झालं. आता आपण एक काय करणार आहोत, एक होल करणार आहे मी, म्हणजे का थोडासा जे म्हणजे काय बोलतात ते भाप बनेल ना ते जास्त पण पॅक होऊन येणे झालं पाहिजे, थोडं तरी निघालं पाहिजे असं बाहेर. अच्छा अच्छा, म्हणजे एक थोडस बारीक होल करून ठेवायचं का, जेणेकरून त्याच्यातली वाफ ओर नाही झाली पाहिजे, ओर होईल ती पटकन बाहेर निघेल तिथून ना. तर चला मित्रांनो कंटिन्यू रहा. आता हा आपण जो मातीचा भांडे बघताय तुम्ही गॅसवरती ठेवू, एकदम स्लो गॅसवरती शिजवायचं आपल्याला. किती टाइम ठेवायला लागेल तरी? एक तास, पण मध्ये मध्ये आपण हे काढून चेक पण करणार आहोत. ओके, तर स्लो गॅसवरती आपण 20 मिनिटानंतर चेक करू. चला मित्रांनो कंटिन्यू. तर हे बघा मित्रांनो, इथे आता चंपारण मटन बनते, तोपर्यंत स्नेहा इथे भाकरी बनवते. खूप जणांचा क्वेश्चन होता ना स्नेहा का भाकरी कोण बनवते, तर हे बघा स्नेहाला तुम्ही आता बघते भाकरी बनवता. वेळे सर्वात अगोदर खोई घेतलेली आहे भाकरीची पिठांची. तर आता तुम्ही बघू शकता भाकरी बनवण्यासाठी पीठ तयार झालं. मित्रांनो स्नेहाने ना परत साईडला ठेवलंय, कारण परत खूप मोठा आहे आणि आपल्या याच्यामध्ये राहत नाही, म्हणून आता भाकरी ना ताटामध्ये बनवते ना. हे बघा इसे कहते है भाकरी. अरे बघा मित्रांनो 20 मिनिटं झाले आणि आता स्नेहाला चेक करून घेते म्हणजे मटन शिजलाय की नाही ना स्नेहा. आणि सुगंध एवढा भारी निघालाय ना याच्यामधन, जशी वाफ निघत सुगंध जबरदस्त ना. असं मध्ये मध्ये हे करावंच लागेल का, म्हणजे प्रोसेस आहे का ही सर्व? 20 मिनिटानंतर बघायचंच आहे का? कसं आहे पाणी तर सुटले, आपण अल्टी पल्टी केलं तर कसं सगळे करून शिजेल ना मटण. तर चला मित्रांनो कंटिन्यू. आता स्नेहाने मस्तपैकी मटनला अल्टी पल्टी करून मिक्स केलेलं आहे. आता झाकण देते. आता सील करावा लागेल का पुन्हा एकदा? होईल आता जर आपण असं प्रेस केला नाही बघा. हा हा, आणि पुन्हा ते हे करायचं ना. आता समजला मटण चंपारण का बोलतात आणि एवढा फेमस काय ना, कसला भारी सुगंध सुटलाय मित्रांनो. जेवढा बोललं ना तेवढा कमी आहे. तर चला मित्रांनो कंटिन्यू. आता स्नेहा इथे भाकरीची तयारी करते. भाकरी म्हणजे ऑलरेडी एक बनवली आहे बघा, तुम्हाला दाखवतो. तर कंटिन्यू. आणि हे बघा मित्रांनो, आता स्नेहा भाकरीला पलटी वरते आणि इथे आता दुसरी भाकरी बनवते. तिसरी. अच्छा अच्छा, एक बनलेली आहे ना. तर इथे तिसरी भाकरी बनवते आणखी. तिसरी भाकरी बघा कशी फुगली स्नेहाची. हा, तर हे बघा मित्रांनो फायनली आता झाकण गाडते स्नेहा. ओहो लजीज, काय कलर आलाय बघा, काय मटनची नल्ली पण दिसते भारी ना. इसे कहते खाना. आता शेवटी कोथिंबीर टाकली स्नेहाने आणि एकदम असंच असते सुका सुका अजिबात बोलतो ना ग्रेव्ही वगैरे, पाणी वगैरे ते याचे ते कांदा बिंद त्याच्यातनच निघणार काय असेल ते. एक्स्ट्रा पाणी वगैरे नाही काय टाकायचं, म्हणजे वाफेवरतीच सर्व होणार. तर हे बघा मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसलो, कॅप काढते ना सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली जे जे कमेंट करायचं, पण रात्री झाली, रात्री नाही मी घालत कॅप. तर आता आम्ही जेवायला बसतो. सानू पण तिथे बसलेले आहे बघा, चष्मा काढला. तर सर्वात अगोदर झाकण काढूया. हे बघा किती भारी झालंय ना, मस्त. सुगंध एवढा भारी सुटलाय ना, एक नंबर, जबरदस्त. सानूला पण आवडलं ना सानू?
तुला पण वाटतं मित्रांनो. फायनली आपली डिश रेडी झालेली आहे. आमचं रात्रीचं जेवण स्नेहानंतर जेवणार आहे. ती म्हणते का तुमचं पहिलं शूट घेते. सानूनी पण इथे सुरुवात केली. सानू सुद्धा खाते. मस्त आले ना. तर चला मित्रांनो आपण पण सुरुवात करूया. हा इथे तुम्ही बघताय चंपारण मटण. तांदळाची भाकरी स्नेहाने बनवली आणि भात आणि नेहमीप्रमाणे लिंबू कांदा. याच्यात थोडा जास्त सुका झालाय. हां हे बघा किती मस्त आलं. पहिलं तुम्हाला मटण दाखवते बघा. एकदम इजी तुटते असं झालंय बघा. आणि हे बघा इथे थोडस गरम पण आहे. असं जर मटण झालं ना का मला खूप आवडतं. म्हणजे खायला ती मजाच वेगळी असते ना. आणि शक्यतो कौला बकरा घ्या ना. हो कौला घेतला तर मस्त शिजते ना पटकन. तर या चंपारण मटण खायला मित्रांनो. मक्खन सारखं वाटते. मक्खन खरंच एक नंबर झालाय. आणि बघा आपण याच्यामध्ये ना लसूण टाकलेला आहे बघा. अरे वा किती मस्त शिजलंय बघा लसूण. म्हणजे तुम्ही असं फोडलं ना की लगेच बाहेर निघले बघा. बघा सही लागते ना. मस्त लागते. आणि बघा हा तुम्ही साप बघताय. साप अप्रतिम झाले. मस्त झाल्या. नक्की ट्राय करा मित्रांनो खरंच तुम्हाला आवडेल. तर हे बघा आता स्नेहा करते टेस्ट करते. मस्त आलंय. सानू पण सानूला पण खूप आवडलं ना. सानू एकदम मक्खन सारखं लागते ना. मित्रांनो नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल. शिजला भाजी म्हणजे टेस्ट पण एकदम मस्त आली. मसाल्यांची किती मस्त चांगलं बघा आवडला. आणि पहिल्यांदा तुम्हाला ना मित्रांनो आमचा हा रात्रीचा ब्लॉग म्हणजे रात्री शूट केलेला तुम्हाला बघायला भेटतोय. कारण हा तुम्हाला तर आम्ही सांगितलेला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच का आमचा रिंग लाईटचा प्रॉब्लेम होता. रिंग लाईट आहे म्हणून आपण रात्रीचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी स्नेहा आणि चंपारण मटण बनवलं आहे. मस्तपैकी पोट भरून जेवून घेतो. हा बोल ना सन. अच्छा मॉर्निंग रिंग लाईटचे मुलं. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवलं स्नेहानी चंपारण मटण आणि खूप छान झालं. एकदम मक्खन बोलतात ना मक्खनसारखा झालेला आहे. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ